हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट स्टोरीची. आज आपण हिवाळ्यामध्ये आपले जे प्लांट असतात ते कसे मेंटेन केले पाहिजेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण थोडे प्लांट ओब्सेस्ड जे पर्सन असतो ते कुंडीमधलं पाणी जे आहे ते थोडंसं कोरडं दिसलं की लगेच त्यात पाणी द्यायचं ही आपली नेहमीची सवय असते. तर अशा काही सवयी आहेत त्या हिवाळ्यामध्ये शक्यतो टाळायच्या आहेत. आपला ओव्हर प्रोटेक्टिव्हपणामुळेच बऱ्याचदा आपण हिवाळ्यामध्ये प्लांट गमावून बसतो. तर थोडं आपण आपल्याच काही मेंटेनन्स जो आहे झाडांसाठी जो करतो आहे तो थोडा कंट्रोल करायचा आहे, कारण हा बऱ्याच झाडांचा डॉर्मन्सी पिरियड असतो, म्हणजे झाडांची काही प्रोग्रेस होत नाही. मग अशा काळामध्ये त्यांना आपण फक्त मेंटेन करायचं आहे. तर काही टिप्स अँड टेक्निक्स मी सांगणार आहे, त्या वन बाय वन पाहूयात. सर्वात महत्त्वाची आणि सोपी गोष्ट आपण करायची ती म्हणजे पाणी जे देतो आपण आपल्या प्लांट्सना ते कमी प्रमाणात द्यायचं आहे किंवा योग्य प्रमाणात द्यायचं आहे. ती झाडं जगण्यापुरतंच पाणी त्यांना द्यायचं आहे हिवाळ्यामध्ये. मातीचा ओलावा टिकून राहिला तितकं पाणी त्याला प्लांट सर्व्हाइव्ह होण्यासाठी पुरेसं असतं. किंवा माती अशी चेक करून पाहायची, जर झाड पॉटमध्ये असेल, असं जर ओलसर माती असेल तर पाणी द्यायचं नाही. पूर्ण ती ड्राय झाल्यानंतर पॉटमधली माती आपण त्याला पाणी द्यायचं आहे. साधारण तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा जी सकलन किंवा ॲडेनियम असतात त्यांना 15 दिवसातून एकदा पाणी दिलं, त्यातही ते प्लांट हिवाळ्याच्या दिवसामध्ये उत्तम सर्व्हाइव्ह करतात. ओव्हर वॉटरिंगमुळेच झाडांची जी मुळं असतात त्यांना रूट रॉट होण्याची शक्यता असते आणि झाडं जी आहेत ती खराब होऊन जातात. तर पाणी कमी प्रमाणात देणं हे सुद्धा तुमचं झाड वाचवू शकतं हिवाळ्यामध्ये. झाडांना योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश हिवाळ्याच्या दिवसामध्ये मिळणं महत्त्वाचं असतं, तेही कन्फर्म करून घ्यायचं. जर मिळत नसेल सूर्यप्रकाश तर आपल्या जे पॉट असतात किंवा कुंड्या त्याला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी शिफ्ट करून घ्यायच्या आहेत. साधारण जे सकलन कॅटेगरीचे प्लांट असतात त्यांना 2 ते 3 तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी त्या कंपल्सरी तुम्ही शिफ्ट करून घ्यायचे आहेत. तसेच फ्लावरिंग प्लांट जे असतात त्यांनाही सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, जसं की हे रोज प्लांट यालाही पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ते शिफ्ट करून घ्यायचं आहे. साधारण फ्लावरिंग प्लांटला सूर्यप्रकाश हा लागतोच, त्यामुळे तुम्ही त्या कुंड्या किंवा पॉट जे असतात ते तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये शिफ्ट करून घ्यायचे आहेत. झाडांच्या जवळची जी माती असते ती वरचेवर हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशी मोकळी करून घ्यायची आहे. हे खूप फायदेशीर असतं झाडांसाठी, याने ऑक्सिजनचा जो फ्लो असतो तो इम्प्रूव्ह होतो आणि झाडाचं आरोग्य जे आहे ते सुधारतं. तर ही छोटी ट्रिक नक्की करत जा तुम्ही. जर झाडं कुंडीत असतील तरीही तुम्ही हे करू शकता, किंवा जमिनीमधली झाडं असतात त्याच्या जवळचीसुद्धा माती अशी थोडी मोकळी करायची आहे. तर हे खूप फायदेशीर असतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये. हिवाळ्याच्या दिवसात झाडांना स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच फंगस अटॅकपासून वाचवण्यासाठी तुम्ही वरचेवर त्याला हलकीशी अशी पाण्याची फवारणी करत जा, जेणेकरून बऱ्यापैकी फंगस अटॅकपासून झाडांना ते वाचवतं, तसेच झाड दिसतंही छान. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बऱ्याच झाडांवरती पेस्ट अटॅक झालेला दिसू शकतो, तर तुम्ही नीम ऑइल आणि सोपचं कॉम्बिनेशन करून स्प्रे बॉटलमध्ये त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आणि ते झाडांच्या पानांवरती असं स्प्रे करायचं आहे. यामुळे बऱ्यापैकी झाडांना पेस्ट अटॅकपासून आपण हिवाळ्यामध्ये वाचवू शकतो. तर तुम्ही हा स्प्रे 15 दिवसाच्या गॅपनी करू शकता, खूप इफेक्टिव्ह असतं हे. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये शक्यतो हार्ड प्रुनिंग करायची नाही प्लांटची. ह्याच्यासाठी बेस्ट टाईम आहे तो जुलै ऑगस्ट. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही करू शकता हार्ड प्रुनिंग, जेणेकरून नवीन पालवी येण्यास तुम्हाला फायदेशीर ठरतो तो ऋतू. ह्युमिडिटी जास्त असते वातावरणामध्ये. हिवाळ्याच्या दिवसामध्ये ह्युमिडिटी कमी असते त्यामुळे प्लांट खराब होऊन जाण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही हार्ड प्रुनिंग केली किंवा कटिंग केलीत तर शक्यतो हिवाळ्याच्या ऋतूमध्ये हार्ड प्रुनिंग करू नये. प्लांट आहे तसं त्याला पाणी आणि सूर्यप्रकाश पुरेसा देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याचदा आपल्याकडे असणारे प्लांट जे असतात ती पूर्ण कुंडी त्यांनी भरून जाते आणि आपल्याला त्यांना रिपोटिंग करण्याची गरज भासते. तर हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कधीसुद्धा रिपॉटिंग करायचं नाही आहे. हिवाळा ऋतू संपल्यानंतर आपण त्याचं रिपॉटिंग करायचं आहे. बरीचशी झाडं असतात ज्यांना रिपॉटिंगचा शॉक सहन नाही होत, त्यामुळे ते सर्व्हाइव्ह नाही करत रिपॉटिंग केल्यानंतर. शक्यतो हिवाळ्याच्या दिवसात रिपॉटिंग करू नये.
झाडं आहेत तशी ती मेंटेन करायची, कुंडीमध्ये असतील तर कुंडीमध्ये, जमिनीमध्ये असतील तर जमिनीमध्ये योग्य प्रमाणात त्याला पाणी द्यायचं आहे, सूर्यप्रकाश मिळतो का याची काळजी घ्यायची, आणि जसा हिवाळा संपेल तेव्हा तुम्ही त्याचं रिपोर्टिंग करू शकता. साधारण मार्च एंडिंगला किंवा मार्च महिन्यामध्ये तुम्ही त्याचं रिपोर्टिंग केलं तरी ते झाड छान सर्व्हाइव्ह करतं. हिवाळा कमी होण्याची वाट पाहायची आहे. कुंडी पूर्णशी फिल झाल्यामुळे लगेच ती रिपोर्टिंग करण्याची घाई करायची नाही आहे. तर काही विंटर फ्लावरिंग प्लांटसुद्धा असतात, जसं की हा जिरेनियम आहे, तर तुम्ही अशा झाडांचं रिपोर्टिंग हिवाळ्यामध्ये करू शकता, कारण हा त्या सीझनसाठी बनलेला प्लांट आहे, त्यामुळे तो जो आहे तो रिपोर्टिंगचा शॉक टॉलरेट करतो. तुम्ही सर्वच झाडं रिपोर्टिंग करायचं नाही आहेत, थंडी कमी होण्याची वाट पाहायची आहे. जे काही पर्टिक्युलर फ्लावरिंग प्लांट असतात ते हिवाळ्यामध्ये त्यांना फ्लावरिंग होतं आणि ते सीझनसाठीच असतात, तर तशा झाडांची तुम्ही रिपोर्टिंग करू शकता. त्यामध्ये पेटोनिया आहे, डायनाथस आहे, हाजिरेनियम आहे. तर हे फक्त 3 ते 4 महिन्याच्या कालावधीसाठीच तुम्हाला नर्सरीजमध्ये पाहायला मिळतील, तुम्ही त्यांचं रिपोर्टिंग करू शकता. सर्व झाडांचं आपलं रूटबाउंड झालेल्या ज्या कुंड्या असतात त्यांचं रिपोर्टिंग नाही करायचं. सक्युलेंट कॅटेगरीचे जे प्लांट असतात त्यांनाही आपण हिवाळ्यात कसं मेंटेन करू शकतो तेही पाहूया. तर मुळात या प्लांटना पाण्याची खूप कमी आवश्यकता असते आणि हिवाळ्यात तर तुम्ही यांना कमीच पाणी देत जा. इनफॅक्ट तुम्ही यांना स्प्रे बॉटलनी पाणी दिलं त्यातही हे प्लांट उत्तम ग्रो करतात. तर वेगवेगळ्या व्हेरायटीज असतात त्याच्या आणि त्यानुसार तुम्ही त्यांना पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता. सकलंट्सना हिवाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी शिफ्ट करायचं आहे. सूर्यप्रकाश त्यांच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचा असतो. पाणी कमी प्रमाणात द्यायचं आणि सूर्यप्रकाशात त्या झाडांना शिफ्ट करायचं आहे. शक्यतो ओव्हरवॉटरिंग टाळायचं आहे आणि पुरेसा सूर्यप्रकाश त्यांना मिळेल अशा ठिकाणी ते ठेवायचं. याची जी मुळं असतात ती मुळातच नाजूक असतात आणि तुम्ही याला जर ओव्हरवॉटरिंग केलं किंवा पुरेसा सूर्यप्रकाश नाही मिळाला तर रूट रॉट होऊन झाडं सर्व्हाइव्ह करत नाहीत. त्यामुळे सूर्यप्रकाशात तुम्ही या कुंड्या किंवा पॉट नक्की शिफ्ट करत जा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये. ॲडेनियमसारखी जी झाडं असतात ती डॉर्मन्सीमध्ये जातात हिवाळ्याच्या दिवसामध्ये. डॉर्मन्सीमध्ये म्हणजे यांची काहीही प्रोग्रेस होत नाही, त्यामुळे तुम्ही याला कमी प्रमाणात पाणी द्यायचं आहे. 15 दिवसातून एकदा पाणी दिलं त्यातही हे प्लांट उत्तम ग्रोथ करेल, सर्व्हाइव्ह करेल. इनफॅक्ट ॲडेनियमचा जो पॉट असतो तो त्याला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल, म्हणजे 3 ते 4 तासांचं डायरेक्ट ऊन मिळेल अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे. तुम्ही हिवाळ्यामध्ये सुद्धा ॲडेनियमचं प्लांट छान सर्व्हाइव्ह करू शकता. तर झाड फक्त मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा याचा आता फ्लावरिंग सीझन येईल फेब्रुवारी मार्चनंतर, तेव्हा हे प्लांट परत बहरतं आणि नवीन ग्रोथ करतंच. हिवाळ्यामध्ये तुम्ही ॲडेनियमला वाचवायचं आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये ॲडेनियम प्लांट्सना तुम्ही सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे आणि ओव्हरवॉटरिंग टाळायचं. ओव्हरवॉटरिंग केल्यामुळे त्याचा जो कोरडेस असतो किंवा ज्याला आपण खोड म्हणतो तो खराब होण्यास सुरुवात होते, तसेच रूट रॉटसुद्धा होण्याची शक्यता असते जर आपण त्याला एक्स्ट्राचं पाणी देत असू तर. त्यामुळे ॲडेनियमला जगण्यापुरतंच त्याला पाणी देऊन त्याला मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर इंडोर प्लांट ठेवत असाल तुमच्याकडे तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आठवड्यातून एकदा तुम्ही त्यांना कोवळ्या उन्हामध्ये शिफ्ट करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेला प्लांट बाहेर घ्यायचे, नेक्स्ट डे 2 ते 3 तासात त्यांना तुम्ही कोवळ्या उन्हात ठेवायचं आहे. तर फायदेशीर असतं ते इंडोर प्लांटसाठीसुद्धा. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर तुम्ही हे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी केलं पाहिजे. सूर्यप्रकाश प्रत्येक झाडासाठी महत्त्वाचा आहे, इंडोर प्लांटनासुद्धा सूर्यप्रकाशाची आवश्यकताही असतेच. हिवाळ्याच्या दिवसामध्ये इंडोर प्लांट्सना कमी प्रमाणात पाणी द्यायचं, तसेच तुम्ही स्प्रे बॉटलने पाणी त्याचा स्प्रे करू शकता आणि त्याला छान असं ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून ती जी पानं असतात ती स्वच्छ राहतील आणि आपल्या झाडाची छान निगासुद्धा राखली जाते, तसेच दिसतंही छान ते प्लांट. तर कमी प्रमाणात पाणी द्यायचं इंडोर प्लांट्सना, कारण ह्युमिडिटी कमी असते वातावरणात आणि प्लांट हे घराच्या आत असतात. कंदवर्गीय जी झाडं असतात, जसं की हा सोनटक्क्याचा प्लांट आहे, तर यासारख्या झाडांचा हिवाळ्यामध्ये डॉर्मन्सी पिरियड असतो, म्हणजे यांची काहीही प्रोसेस होत नाही. स्टिक जरी अशी रिग्रोथ झाली तरी त्याला फ्लावरिंग येत नाही, कारण ह्युमिडिटी कमी असते वातावरणात. तर तुम्ही हिवाळ्यामध्ये असे जे आपले कंद असतात किंवा बल्ब असतात ते जमिनीमध्ये आहे तसेच राहू द्यायचे आहेत. हिवाळा संपल्यानंतर तुम्ही त्यांना मोकळे करायचं हे कंद जमिनीतून आणि परत ते रिपोर्ट करायचे जमिनीमध्येच, किंवा तुम्ही ते हिवाळ्याच्या ऋतूमध्ये असं
जमिनीतून काढून स्टोर सुद्धा करू शकता आणि नंतर हिवाळा संपल्यानंतर ते परत तुम्ही लावू शकता. याने ते डॅमेज होत नाहीत जर आपण ते रिमूव्ह करून घेतले जमिनीतून. तर तुम्ही आहे तसेच जमिनीमध्ये सुद्धा ते बल्ब ठेवू शकता. तर कंदवर्गीय झाडांची तुम्ही अशी काळजी घ्यायची आहे हिवाळ्याच्या ऋतूमध्ये. तसेच शेवंती सारखी झाडं जी आहेत ती परत रिग्रोथ करायला लागतात हिवाळ्याच्या ऋतूमध्ये. यांचा डॉर्मन्सही संपलेला असतो आणि आताही परत छान भरायला सुरुवात करतात. तर काही पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत हिवाळ्याच्या ऋतूमध्ये. तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला छान छान फ्लावरिंगसुद्धा तुमच्या झाडांना पाहायला मिळते. कुंदा खूप छान बहरतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये. झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ते शिफ्ट करायचे आहेत आणि योग्य प्रमाणात त्यांना पाणी द्यायचं आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात हिवाळ्यामध्ये प्लांट मेंटेनन्स करताना. तर ह्या खूप बेसिक आणि महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. प्रत्येक झाडाची गरज जी आहे ती ऋतुमानानुसार बदलत असते. तसेच मुळात काही कॅटेगरीज असतात झाडांच्या, त्यांची गरजही कमी जास्त असते, पाण्याची असेल, सूर्यप्रकाशाची असेल. तर ते जाणून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या प्लांटना मेंटेन करायचं आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लांट स्टोरीला घेऊन. हॅपी गार्डनिंग.